मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती बघता तुम्ही महाराष्ट्र रिअल इस्टेट ॲपलीट ट्रिब्युनल, गव्हर्नमेंटच्या अधीनमध्ये इथं जागा निघाल्यात, बऱ्याचपैकी पुष्कळ साऱ्या जागा निघाल्या, त्याचं आपण अपडेट बघणार आहोत. पहिलं आपण सर्क्युलर इथं बघा, सर्क्युलर आलेलं आहे त्यांचं, याला थोडंसं आपण मोठं. ही आहे त्यांची जाहिरात, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, आणि याच्यामध्ये जागा निघाल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जागेसाठी तुम्हाला 23 तारखेपर्यंत अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. आणि ॲप्लिकेशन करण्याचा पत्ता आहे प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, 1/4 इमारत, डॉक्टर बी बी गांधी रोड, काला वडा फोर्ट, मुंबई. आता याच्या जागा बऱ्याचपैकी चांगल्या जागा आहे. चपराशाकरता 27,000 पेमेंट आहे, मी तुम्हाला सांगणार आता हळूहळू. खाजगी सचिवकरता 3 पोस्ट आहेत. खाजगी सचिवाकरता 1,10,000 सॅलरी आहे, मासिक वेतन. स्वी सहाय्यक करता 90,000 सॅलरी आहे. निम्न श्रेमी लघुलेखक करता 65,000, वित्त व लेखा अधिकारी करता 78,000, अधीक्षक करता 55,000. ज्याकडे 2 पोस्ट आहे, सहाय्यक अधीक्षक करता 2, माहिती तंत्रज्ञान IT ऑफिसर करता 50,000 सॅलरी 1 पोस्ट, तांत्रिक सहाय्यक 1 पोस्ट 48,000, लघु टंक लेखक ज्याला शॉर्टहॅन्ड म्हणून आपण 1 पोस्ट 47,000 सॅलरी. अभिलेखपाल करता 1 जागा, त्याच्याकरता 65,000 सॅलरी आहे. कनिष्ठ लिपिक करता 4 पोस्ट आहे, 36,000 सॅलरी आहे. ज्युनियर क्लर्क करता वाहन चालक ड्रायव्हरसाठी 2 पोस्ट आहेत, 28,000 सॅलरी आहे. चपराशाकरता 4 पोस्ट आहे, 27,000 सॅलरी आहे एका चपराशाची. खाजगी सचिव करता तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे, लॉमध्ये असलं तर बेस्ट आहे. 120 तुम्हाला स्पीड पाहिजे इंग्रजी शॉर्टहँडची, इंग्रजी टायपिंगचे 40, मराठी टायपिंगचे 40 आणि मराठी चार्टर 120. MSCIT प्रमाणपत्र पाहिजे, बाकी डिटेल तुमच्या स्क्रीनवरती. स्वीय सहाय्यक करता ग्रॅज्युएशन सेम कंडिशन ॲज इट इज अबाव, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू क्लर्क, ज्युनियर क्लर्क करता आहे ग्रॅज्युएशन, याच्याकरता सुद्धा तुम्हाला इंग्लिश शॉर्टहँड पाहिजे 100, मराठी 100, टायपिंग 40, मराठी 40, इंग्लिश मराठी, आणि 2 वर्षाचा अनुभव. त्यानंतर अकाउंट ऑफिसर करता सुद्धा ग्रॅज्युएट कॉमर्समध्ये, 5 वर्षाचा अनुभव. ऑपरेटिंग सॉफ्टवेअरचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे, ठीक आहे. बाकी अधीक्षक करता तुम्हाला ग्रॅज्युएशन, बाकी सगळं डिटेल तुमच्या स्क्रीनवरती, ठीक आहे. सहाय्यक अधीक्षक तुम्ही वाचू शकता एक एक तुमचं स्टॉप करून व्हिडिओ. मी याची जी लिंक आहे, लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. लघु लेखा करता तुम्ही बघत असा अभिलेखापाल, कनिष्ठ लिपिक करता आहे अर्ज करण्याची तारखेपर्यंत त्यांना डिग्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर ते टायपिंग मराठीची स्पीड आणि इंग्लिशची 40. वाहनचालक ड्रायव्हर करता सुद्धा इथं व्हेकल कशाप्रकारे त्यांचं लायसन्स असायला हवं, 7 वर्षाचं, त्याच्याकरता जड किंवा हलके वाहन चालवण्याचा त्याला अनुभव असावा, बाकी डिटेल तुमच्या स्क्रीनवरती, ठीक आहे. चपराशाकरता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, 2 वर्षाचा त्याला न्यायालयात काम करण्याचं जर काम याच्यावरती केलं असेल त्याने काम, तर त्याला अनुभवाचं सर्टिफिकेट जोडून तो अप्लाय करू शकतो. बाकी हे मराठी भाषेचं ज्ञान असणं तुम्हाला आवश्यक आहे. 23/10 तुम्हाला अप्लाय करायचे पोस्टाने किंवा कुरिअरने. अर्ज पाठवताना अर्जदार पाठवून कोणत्या पदासाठी अर्ज करायचा ते ठळक अक्षरात लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. ही सध्या कालावधी 11 महिन्याकरता आहे, ठीक आहे. 11 महिन्याची कालावधी तुम्हाला परत देण्यात येईल, ठीक आहे. लक्षात ठेवाल तुम्ही जर तुमचं काम चांगलं राहील तर, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीकरता तुम्हाला हे अर्ज आहे, ह्या अर्जामध्येच तुम्हाला हे सगळं माहिती भरायचे. हा त्याचा ॲड्रेस आहे, ठीक आहे. याचं पण मी लिंक, म्हणजे एकच लिंक आहे सगळ्या याची फॉर्मची, हे मी तुम्हाला देऊन देईल. तुम्ही याच्याद्वारे तुम्ही अप्लाय करू शकता. सगळ्या शैक्षणिक अर्थ तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी याच्यात फॉर्ममध्ये सगळं तुम्हाला लिहायचं आहे. तर ही होती मित्रांनो महाराष्ट्र ट्रिब्युनलमध्ये, जे महाराष्ट्र रिअल इस्टेट ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये जागा निघाल्या त्याच्याविषयी संक्षिप्त माहिती. अशाच माहिती करता, विविध माहिती करता आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्रिप्शन करा आणि लोकांना जरूर कळवा.